बांबू पूर्ण ग्रास मध्ये येतो. हे जवळपास 120 फुटापर्यंत उंची असते याची बांबूची. 120 फूट हे सगळं आर्टिफिशियल लावलेलं होतं अगोदर. नंतर याची लाईफमध्ये यांना फ्लॉवरिंग होतो 20 ते 25 वर्षानंतर. मग ते फ्लॉवर आल्यानंतर जे सीड्स असतात ते खाली गळले की मग हे ड्राय व्हायला सुरुवात होतात. अगोदर ते जे लावलेलं होतं ते सगळं ड्राय झालं. आता हा जो बांबू आहे सगळा नवीन आहे आणि जवळपास 2.5 ते 3 वर्षाचा आहे. किती? 2.5 ते 3 वर्ष फक्त. हा हो पूर्ण हा असं होईल जे टनल आहे ना पूर्ण हा रोडने पूर्ण टनल सारखं होईल. आणखी 20-25 वर्षानंतर आणखी तो रिसायकल होईल. 20-25 वर्षानंतर फुलं येतील. फुलं खाली पडले की मग तो झाड आपोआप ड्राय व्हायला लागेल. बघ हा बघ आरामात याला कटंगी बांबू म्हणतात. आणि हा बांबू असते हा ग्रास मध्ये येतो, ट्री नाही येत. हे कॉमन ॲनिमल्स कॉमन बर्ड्स आहे ते आपल्याला दिसतवाले येतात जे बर्ड्स. हे पाणी जमा होण्यासाठी असेल ना हे जागा खोल. काय म्हणतात याला शब्द? वॉटर बॉडी किंवा पाणवठा. हा बघ वाव थांबा मस्त आहे. रिअलच पिकॉक आहे सगळे.